बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बिघाड दुरुस्ती वाहनाची डिझेल टाकी फुटल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील कॅडबरी ब्रिजवर घडली. टाकी फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डिझेल पसरल्यानं वाहतूक कोंडी झाली, तर वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावरती पाणी मारल्यानंतर त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माती टाकून रस्ता वाहतुकीला मोकळा केला. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील कॅडबरी ब्रिजवरून चालक उमेश बांगर हा कापूरबौडी इथून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बिघाड दुरुस्तीचं वाहन घेऊन बांडूप इथे निघाला होता. त्याच दरम्यान सकाळी 7:48 सुमारास त्या गाडीची डिझेलची टाकी फुटल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डिझेल पडलं, त्यामुळे वाहनांची कोंडी होण्यास सुरुवात झाली. अशी माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, एक पिकअप वाहनासह आणि अग्निशमन दलाचे जवान, 2 फायर वाहन आणि 1 रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं त्या रस्त्यावरती पाण्याचा मार सुरू केला, त्यानंतर त्या रस्त्यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माती पसरवली आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली आहे.